ओके यॉबलेम नंबर सिक्स घत अपन का दिल थ्री प्लस टू आय डिवाइडेड बाय टू माइनस फाइव आय प्लस थ्री माइनस टू आय डिवाइडेड बाय टू प्लस फाइ आय आता काू अपन या प्रत्येकाला ब्रॅकेट टाकून घे बघा हा एक ब्रॅकेटमध्ये पूट केला हा ब्रॅकेटमध्ये पूट केला हा ब्रॅकेटमध्ये पूट केला आणि हा पण काय केला ब्रॅकेटमध्ये पूट केला आता यांची डायरेक्ट तर आपण ऍडिशन करू शकत नाही हा पण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं ना तर हे इक्वेशन काय होऊन जाईल सिम्प्ले होऊन जाईल मग आता करूया एक क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे इथे पहिला जो ब्रॅकेट होता थ्री प्लस टू आय याला कशाने मल्टिप्लाय केलं टू प्लस फायू आय ने मिडलचं साइन कोणतं प्लस आता इकडनं क्रॉस मल्टिप्लाय करू इन अ ब्रॅकेट काही पण तुम्ही स्टार्टिंगला लिहू शकता मी काय करतो हा थ्री मायनस टू आय हा स्टार्टिंगला लिहितो आणि त्याला मल्टिप्लाय केलं ते टू मायनस फायव्ह आय ओके आणि डिनॉमिनेटरला त्यांचं काय घेणार आहोत आपण एलसीएम म्हणजे हा असेल टू मायनस फायव्ह आय इन टू सेकंड ब्रॅकेटमध्ये टू प्लस फाइव आय नेक्स्ट स्टेप बैठेटी आता थ्री ने या दोगे मल्टीप्लाय कर थ्री इंटू टू तो सिक्स प्लस थ्री इंटू फाइव किन आय प्लस टू आई इंटू टू हा जला फोर आय प्लस टू आई इंटू फाइव आई टू इंटू फाइव टेन आई स्क्वेर हाला टेन आई स्क्वेर प्लस आता थ्री ने मल्टीप्लाय करू थ्री इंटू टू सिक्स माइनस थ्री इंटू फाइव फिफ्टीन आय माइनस टू आई ने मल्टीप्लाय करू माइनस टू इंटू टू माइनस फोर आय माइनस माइनस बिकम प्लस टू इंटू फाइव टेन आई स्क्वेर डिवाइडेड बाय ए माइनस बी ए प्लस बीजेपी फर्स्ट टर्म ऐसी स्क्वेर टू ऐसी स्क्वेर मायनस कशाचा स्क्वेअर यू आय त्याचा पण काय दोघांचा दोघांचा स्क्वेअर हे असं ब्लॅक एंड व्हायट म्हणजे फायूचा स्क्वेअर आयचा स्वेअर आय स्क्वेअर इज इक्वड किती असतो मायनस वन इज टू आता पुढच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी आपण यूज कर जिथे जिथे आय स्क्वेअर असेल तिथे तिथे काय असेल मायनस वन कुठे कुठे आय स्क्वेअर आहे बघा इथे आय स्क्वेअर आहे नंतर इथे आय स्क्वेअर आहे आय स्क्वेअर म्हणजे काय मायनस वन पुढे पुढची स्टेप काय होते मग आता सिक्स प्लस फिफ्टीन आय प्लस फोर आय आई स्क् माइनस वन हा प्लस टेन माइनस टेन प्लस सिक्स माइनस फिफ्टीन आय माइनस फोर आय आई स्क्वेर माइनस वन हालानस टेन डिवाइडेड बाय टू च स्वेर कितनी फोर फाइव च स्वेयर ट्वेंटी फाइव आई स्क्र माइनस वन माइनस माइनस प्लस प्लस ट्वेंटी फाय इज इक्वल टू आता जेवढे काही नंबर आहे ना त्यांचे काय करून घेतो मी ऍडिशन कोणते कोणते नंबर आहे हा आहे सिक्स सिक्स मायनस टेन किती तो मायनस फोर किंवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नंबर घेऊन टाका अगोदर सिक्स प्लस सिक्स किती झाला तो ट्वेल ट्वेल मायनस टेन आणि मायनस टेन किती मायनस ट्वेंटी मायनस ट्वेंटी प्लस ट्वेल्व म्हणजे हा झाला मायनस एट मायनस एट आता आय आय कलेक्ट करू प्लस फिफ्टीन आय आणि मायनस फिफ्टीन आय गायब नंतर प्लस फोर आय मायनस फोर आय हा आपण काय झाला गायब डिवायडेड बाय किती राहिलं तो ट्वेंटी फायव्ह प्लस फोर ट्वेंटी नाइन आता हे आपण असं लिहू शकतो मायनस एट बाय ट्वेंटी नाईन ओन्ली रियल नंबर मिळाला प्लस झिरो आय कारण हे आपल्याला कंपेअर करायचं आहे कोणाबरोबर इक्वेट करायचं आहे ए प्लस बी आ याच्याबरोबर जर इक्वेट केलं तर एची व्हॅल्यू येणारे मायनस एट अपॉन ट्वेंटी नाईन आणि बी ची व्हॅल्यू येणार झिरो आता इथे अँसर लिहितो दॅट इज ए एज इक्वल टू मायनस एट अपॉन ट्वेंटी नाईन अँड बी इज इक्वल टू झिरो ओके नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर सेवन काय दिलं इथे वन प्लस आय रेस्ट टू मायनस थ्री आता याची जी पॉवर ती कशी आहे निगेटिव्ह ती जर पॉझिटिव्ह करायची असेल तर आपल्याला डिनॉमिनेटरला लिहायला लागणार आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो वन आपण वन प्लस आय त्याचं काय घेऊ शकतो क्यूब आता मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब याचा एक्सपेन्शनचा फॉर्म्युलन माहिती तुम्हाला काय तो ए क्यूब प्लस थ्राईस ए बी स्क्वेअर प्लस थ्राईस ए स्क्वेअर बी प्लस बीचा क्यूब ओके या टर्म मागे पुढे लिहिल्या तरी चालतील आता हे जर इथे यूज केलं आपण तर काय ना रे वन अपॉन फर्स्ट टर्म म्हणजे वनचा काय झाला तो क्यूब किती आहे तो वन प्लस थ्राइस कोणता ए म्हणजे वन आणि आयचा चा स्क्वेअर थ्री आय स्क्वेअर प्लस थ्री टाइम्स एचा स्क्वेअर किती येतो वन इंटू आय म्हणजे थ्री आय प्लस आयचा क्यूब ओके आता हा जो आय आहे आय या आयचा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला किती येतो मायनस वन पण आयचा जर क्यूब घेतला मागे तुम्हाला पॉवर ऑफ आय ती एक व्हिडिओ पाठवली होती तर आय क्यूब हा काय करतो आपण स्प्लिट जर केला आय स्क्वेअर टू आय इजू आय स्क्वेअर म्हणजे काय मायनस वन तर हा होऊन जातो मायनस आय लक्षात ठेवा आय स्क्वेअर जर असेल तर तो घेणार आपण मायनस वन आणि आय क्यूब असेल तर त्याची जागी गे काय घेणारे मायनस आय हा चेंज करू आणि बघू काय होतं इज इक्वल टू वन अपॉन हा वन आय स्क्वेअर म्हणजे काय मायनस वन मायनस वनने जर थ्रीला मल्टिप्लाय केलं तर हा होणार आहे मायनस थ्री प्लस थ्री आय आणि आय क्यूब आत्ता सांगितलं होतं मला आय क्यूब म्हणजे काय घेणार आहे मायनस आय ओके इज इक्वल टू वन अपॉन वन मायनस थ्री म्हणजे किती होतो मायनस टू आणि थ्री आय मायनस आय हा होतो प्लस टू आय नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलं वन आपण यातून टू हा काय घेतला कॉमन टू जर कॉमन घेतला तर हा होतो मायनस वन प्लस आय आता जर आपल्याला ए प्लस आय बी या फॉर्मेटमध्ये आणायचं असेल तर डिनॉमिनेटरचा हा ब्रॅकेटमध्ये याचा काय घ्यायला गेल तो कॉन्जुगेट ने काय करू आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड सो इज इक्वल टू वन अपॉन टू इन ब्रॅकेट मायनस वन प्लस आय याचा कॉन्झ्युगेट काय याचा कॉन्झ्युगेट होईल मायनस वन मायनस आय ओन्ली जो इमॅजनरी पार्ट त्याचा साइन काय होतं चेंज होतं रिअल पार्टचं साइन चेंज होणार नाही इन ब्रॅकेट त्यांनीच इथे काय करू मल्टिप्लाय करू मायनस वन आणि हा काय आला मायनस आय ओके आता हे सॉल्व करू इज इक्वल टू वननी जर मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही म्हणजे मायनस वन मायनस आय डिवायडेड बाय टू इन ब्रॅकेट प्रत्येक वेळेस याचा जो फॉर्म आहे तो कोणता असतो ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे आता इथे मायनस वनचा स्क्वेअर आणि पुढे मायस आयचा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन मायनस आय डिवायडेड बाय टू इन ब्रॅकेट मायनस वनचा जर स्क्वेअर केला तर किती वन आयचा स्क्वेअर किती आहे तो आयचा स्क्वेअर आहे मायनस वन आणि मायनस मायनस बिकम प्लस वन हा काय होतो प्लस वन इज इक्वल टू नेक्स्ट स्टेपमध्ये हा होणारे मायनस वन मायनस आय डिवायडेड बाय वन प्लस वन टू टू इंटू टू फोर आता हे स्प्लिट करून लिहू आपण असं लिहू शकतो आपण मायनस वन अपॉन फोर इथे प्लस साईन टाकलं आणि मायनस वन अपॉन फोर आय आता हे इक्वेट करू कोणाबरोबर इक्वेट करू इज इक्वल टू ए प्लस बी आय इथे मुद्दामून हा प्लस साईन घेतला आणि हा बाहेर काय ठेवला तो मायनस साईन कारण याच्याबरोबर आपल्याला काय करायचं होतं कम्पेअर करायचं होतं याच्याबरोबर जर कम्पेअर केलं आपल्याला तर ए ची व्हॅल्यू किती मिळणार आहे मायनस वन बाय फोर आणि ची सुद्धा व्हॅल्यू किती मिळणार आहे मायनस वन बाय फोर लास्टला त्याचा आन्सर लिहू दॅट इज ए इज इक्वल टू बी इज इक्वल दोन्ही इक्वल असल्यामुळे डायरेक्टली असं लिहितोय मायनस वन अपॉन फोर आणि याला बॉक्स करून देऊ फक्त ओके हे त्याचा फायनल आन्सर नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर एट काय दिले ते टू प्लस अंडर रूट ऑफ मायनस थ्री डिवायडेड बाय फोर प्लस अंडर रूट ऑफ मायनस थ्री इज इक्वल टू आता या रूट मधली ही जी मायनस साईन आहे दोन्ही केस मध्ये मायनस थ्री आणि मायनस थ्री ही जर मायनस साईन काढून टाकायची असेल तर आपण असं लिहू शकतो टू प्लस अंडर रूट ऑफ मायनस वन इंटू थ्री पण मायनस वन म्हणजेच काय आय म्हणजे हे झालं रूट ऑफ थ्री आय डिव्हायडेड बाय फोर प्लस रूट ऑफ थ्री आय ओके आय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मायनस वन हे माहिती आपल्याला बाजूला लिहितो बघा त्याचं रिझन आहे आय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ मायनस वन ओके ही प्रॉपर्टी आपण काय केली यूज केली परत एकदा इथे जरा प्रॉपर फॉर्म मध्ये लिहितो आय इज इक्वल टू मायनस वन ओके okay? ठीक आहे आता दोन्ही साइडला काय आलेलं आहे आय आलेला आहे न्युमरेटर अँड डिनोमेटर तर डिनॉमिनेटरचा याचा काय घेऊ आपण कॉन्ज्युगेट इज इक्वल टू हे ब्रॅकेटमध्ये पूट करतो टू प्लस रूट थ्री आय ब्रॅकेट क्लोज डिव्हायडे बाय फोर प्लस रूट थ्री आय आणि याचा जर कॉन्ज्युगेट घेतला तर हा होणारे फोर मायनस रूट थ्री आय त्यांनी काय करू मल्टिप्लाय अँड डिवाइड फोर मायनस रूट थ्री आय नेक्स्ट स्टेप बघा काय होते ती टू ने जर याला मल्टिप्लाय केलं तर टू इंटू फोर हा झाला एट मायनस टू ने याला मल्टिप्लाय केलं हा होता टू रूट थ्री आय आता रूट थ्रीने आय ने याला मल्टिप्लाय केलं तर प्लस फोर रूट थ्री आय आता रूट थ्री आय आणि मायनस रूट थ्री आहे ते होणारे मायनस रूट साईन निघून जाईल रूट थ्री इंटू रूट थ्री म्हणजे थ्री थ्री आयचा काय आला तो स्क्वेअर डिव्हायडेड बाय फोरने मल्टिप्लाय किंवा ए प्लस बी ए मायनस बी हा जर फॉर्म्युला यूज केला तर फर्स्ट टर्म त्याचा स्क्वेअर म्हणजे हा फोरचा स्क्वेअर मायनस रूट थ्री आय त्याचा सुद्धा काय आहे तो स्क्वेअर इज इक्वल टू आता आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन ही प्रॉपर्टी यूज करू आय स्क्वेअर इक्वल टू मायनस वन तर काय होऊन जाईल ते हा होणार आहे एट आता इथे बघा रूट थ्री आय अँड रूट थ्री आयचा पार्ट ए हा आहे प्लस फोर हा आहे मायनस टू प्लस फोर मायनस टू म्हणजे हा होणार आहे प्लस टू टाइम रूट थ्री आय आय स्क्वेअर हा किती आहे मायनस वन मायनस मायनस बिकम प्लस हा होतो प्लस थ्री डिव्हायडेड बाय फोरचा स्क्वेअर किती सिक्सटीन आता बघा रूट थ्रीचा जर स्क्वेअर केला तर हा होतो नाईन आणि आयचा स्क्वेअर म्हणजे मायनस नाईन मायनस मायनस काय होतो प्लस प्लस नाईन प्लस नाईन आता एट प्लस थ्री पुढच्या स्टेपमध्ये लिहितो हा होतो एलेवन प्लस टू रूट थ्री आय डिव्हायडेड बाय डिव्हायडेड बाय हा रूट थ्रीचा स्क्वेअर ऍक्च्युली इथे बघा एक गलती झालेली आहे रूट थ्रीचा स्क्वेअर हा थ्री किती असतो हा थ्री असतो मी करेक्शन करून घेतो ते इथे जो नंबर आहे ना ऍक्च्युअली इथे हा नंबर किती असायला पाहिजे होता इथे असायला पाहिजे होता थ्री हा ओनली थ्री असता तर त्याचा स्क्वेअर नाईन घेतला असता आपण रूटचा स्क्वेअर केल्यामुळे तो काय झाला ओन्ली थ्री आणि आय स्क्वेअर म्हणजे मायनस वन मायनस मायनस बिकम प्लस ठीक आहे सिक्स्टीन प्लस थ्री असं जर केलं तर हे ऍडिशन होते नाईन्टीन आता सेपरेट करून लिहू हे असं लिहू शकतो आपण 11 डिवायडेड बाय 19 प्लस टू रूट थ्री डिवायडेड बाय 19 इन टू आय आता हा स्टँडर्ड फॉर्म बरोबर काय करू आपण कम्पेअर करू स्टँडर्ड फॉर्म बरोबर जर कम्पेअर केला तर पहिला जो पार्ट असतो हा असणार आहे ए आणि हा सेकंड पार्ट असणार आहे बी अपन एन्सर लिव देअर फोर देयर फोर ए इज इक्वल टू एलेवन बाय नाइनटीन एंड बी इज इक्वल टू बी ची वैल्यू कू रूट थ्री डिवाइडेड बाय नाइनटीन ओके आंसर्स ओके नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर नाईन काय दिलेलं आहे इन अ ब्रॅकेट मायनस रूट ऑफ फाय प्लस टू रूट ऑफ मायनस फोर हे एका ब्रॅकेटमध्ये प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये दिलं आहे वन मायनस रूट ऑफ मायनस नाईन ब्रॅकेट कंप्लीट प्लस जो थर्ड ब्रॅकेट इथे आहे टू प्लस थ्री आय आणि लास्टचा जो ब्रॅकेट आहे तो आहे टू मायनस थ्री आय नीट ऑब्झर्व करा जरी वन टू थ्री फोर चार ब्रॅकेट असतील तर हा जो थर्ड आणि फोर्थ ये ना या दोन ब्रॅकेटमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन आणि या दोन ब्रॅकेटमध्ये काय आहे ऍडिशन ओके okay? त्यानुसार त्यांच्या त्यांचे प्रॉपर्टी काय करू आपण यूज करू आणि फायनली एकदा ए प्लस आय बी या फॉर्म मध्ये आला की त्यावरनं फाइंड आउट करू व्हॅल्यू ऑफ ए अँड व्हॅल्यू ऑफ बी आता पहिली स्टेप मायनस रूट ऑफ फायू प्लस टू रूट ऑफ हा जो मायनस फोर आहे ना तो आपण कसा लिहू शकतो माहिती आहे का मायनस वन इंटू फोर ठीक आहे प्लस इन सेकंड ब्रॅकेट वन मायनस अंडर रूट ऑफ हा जो मायनस नाईन आहे ना तो पण लिहिताना मायनस वन इन टू नाईन असा लिहू शकतो प्लस आता इथे दोन ब्रॅकेट जर बघितलं तुम्ही हा आहे ए प्लस बी हा आहे ए मायनस बी त्यानुसार तो जो फर्स्ट आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे टू चा स्क्वेअर मायनस थ्री आय त्याचा पण काय स्क्वेअर ठीक आहे नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू इन ब्रॅकेट मायनस अंडर रूट ऑफ फाय प्लस आता रूट ऑफ मायनस वन म्हणजे काय आय आणि हा काय आहे रूट फोर नेक्स्ट स्टेप मध्ये आपण लिहू शकतो हा टू राहून गेला एक मिनिट हा टू रूट फोर सुरुवातीला लिहितो रूट फोर आणि हा काय आहे आय ब्रॅकेट कंप्लीट प्लस इन ब्रॅकेट वन मायनस इथे पण तसंच रूट नाईन आणि हा जो रूट मायनस वन त्याच्याबद्दल काय घेणार आपण आय सो वन मायनस रूट नाईन आणि हा काय आहे आय प्लस या ब्रॅकेटमध्ये आता टूचा चा स्क्वेअर किती हो फोर आय स्क्वेअर किती आहे मायनस वन आणि थ्रीचा स्क्वेअर किती नाईन नाईन मायनस मायनस बिकम प्लस तहा होणार आहे प्लस नाईन प्लस नाईन ठीक आहे इज इक्वल टू इन ब्रॅकेट मायनस रूट ऑफ फायू प्लस रूट फोर म्हणजे किती टू टू इंटू टू फोर आय हा होणार आहे फोर आय प्लस इन ए ब्रॅकेट वन रूट नाईन म्हणजे थ्री सो वन मायनस थ्री आय प्लस फोर प्लस नाईन किती झाला तो थर्टीन आता हा ब्रॅकेट ओपन करून घेऊ फक्त कोणता साईन आहे प्लस इज इक्वल टू मायनस रूट फायू प्लस फोर आय प्लस वन मायनस थ्री आय प्लस थर्टीन आता या ठिकाणी काय काय होणार आहे हा जो थर्टीन आणि हा वन किती झाला हा फोर्टीन थर्टीन आणि वन हा किती झाला फोर्टीन झाला ठीक आहे आणि मी तो तुम्हाला की लिहिताना थोडासा फॉर्म बदलून घेऊ बघा थर्टी प्लस वन हा फोर्टी फोर्टी मायनस हा काय लिहिला रूट फायू आता आय ची टर्म बघा आयच्या टर्म मध्ये इथे आहे फोर आय आणि इथे आहे मायनस थ्री आय फोर आय मधून जर थ्री आय गेले तर काय राहतील ओनली आय ना ठीक इथे प्लस आय आता हे जे नंबर आहे हा रिअल पार्ट आहे आणि हा दुसरा कोणता पार्ट आहे इमॅजिनरी पार्ट आहे याचं क्विपेशन किती आहे वन हे जर आपण कम्पेअर केलं कोणाबरोबर कम्पेअर केलं कम्पेअरिंग ऑर इक्वेटिंग विथ ए प्लस बी आय तर एच्या जागेवर ही व्हॅल्यू मिळालेली आहे आणि बी त्याच्या जागी आयचा क्विपेशन किती आहे वन दॅट इज आता अँसर लिहितो मी आपल्याला ए आणि बी फाइंड आउट करायचं होतं ना सो ए इज इक्वल टू किती आला तो इन ब्रॅकेट फोर्टीन मायनस रूट फायू हा काय मिळाला ए अँड बी इज इक्वल टू किती मिळाला तो वन मिळाला ठीक आहे ओके हे त्याचे प्रॉब्लेम नंबर टेन अतिशय सिंपल प्रॉब्लेम आहे हा दोन ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू दिलेले आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे टू प्लस थ्री आय आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये दिलेले टू मायनस थ्री आय हा तर डायरेक्ट फॉर्म आहे ए प्लस बी आणि ए मायनस बी यांचा जर प्रोडक्ट घ्यायचा असेल तर फर्स्ट टर्म त्याचा काय होतो स्क्वेअर मायनस सेकंड टर्म त्याचा पण काय होतो स्क्वेअर कोणता फॉर्म्युला यूज केला इथे फॉर्म्युला यूज केला आपण ए प्लस बी आणि ए मायनस बी असेल तर तो असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ओके ठीक आहे आता टूचा स्क्वेअर किती आला होतो फोर मायनस थ्रीचा स्क्वेअर नाईन आय स्क्वेअर बट आय स्क्वेअर इज अगेन मायनस वन सो मायनस मायनस बिकम प्लस हे होणार आहे फोर प्लस नाईन इज इक्वल टू थर्टी आता ज्या दोन ब्रॅकेट सॉल्व्ह केले ना फक्त कोणता पार्ट मिळाला रियल पार्ट मिळाला इमेजनरी पार्ट मिळाला नाही देर पुरतेच आपण असं लिहू शकतो थर्टीन प्लस झिरो आय कारण हे आपल्याला इक्वेट करायचं आहे कोणाबरोबर हे इक्वेट केलं आपण ए प्लस बी आय तर त्यावरून आपल्याला दोन व्हॅल्यू समजतील दॅट इज द व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू थर्टीन आणि व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू झिरो ओके हे आन्सर त्याचा यातला प्रॉब्लेम नंबर एलेवन बघा काय दिलंय फोर आय रेस टू पॉवर एट मायनस थ्री आय रेस टू पॉवर नाईन प्लस थ्री डिवायडेड बाय थ्री आय आयरेस टू पॉवर एलेवन मायनस फोर आय रेस टू पावर टेन मायनस टू आता पावर ऑफ आय हे जर आपण यूज केलं तर आयचा मॅक्झिमम आपण फोर पॉवर घेऊ शकतो कसा घेऊ शकतो आयरेस टू पॉवर फोर पण इथे किती दिलेलं आहे एट दिलेलं आहे मग हे लिहिताना स्प्लिट करून जर लिहिलं तर असं शकतो फोर इन ब्रॅकेट आय रेस टू पॉवर फोर आणि ऑफ इंडसेस मध्ये रेस टू टू केलं तर फोर इन टू के रेज टू झाला आय रेस टू पॉवर एट ओके मायनस थ्री आय रेस टू पॉवर फोर आता इथे किती आहे नाईन आहे तर फोरच्या टेबल मध्ये नाईन येत नाही पण फोर टू जर जर केलं तर किती होता एट किती बाकी राहिला एक सिंगल आय इन टू आय हा सेपरेट लिहू शकतो प्लस थ्री डिव्हायडेड बाय थ्री इन ब्रॅकेट आय रेस टू किती पावर आहे एलेवन आता आय रेस टू फोर जर लिहिला आपण तर फोरचा टेबल घेतला फोर वन झ फोर फोर टू झेड फोर थ्री झ ट्वेल्व हा जास्त होतो मग फोर टू जिथ झाला एट किती राहिला थ्री बाकी राहिला तर इन टू आय रेस टू किती घेऊ शकतो थ्री हा झाला आय रेस टू इलेव्हन मायनस फोर इन ब्रॅकेट आय रेस टू पॉवर फोर घेतला फोरचा टेबल घेतला फोर वन ज फोर फोर टू झेड फोर थ्री झ टुवे जास्त होता मग फोर टू जर किती आहे एट आणि किती राहिलेला टू तर इथे राहिलेला आय स्क्वेअर आणि लास्टचा जो नंबर मायनस टू या पद्धतीने आयचे जे हायर पॉवर आहे त्यांना काय केलं स्प्लिट केलं आता बघा सिंगल आय असेल तर आय इज इक्वल टू आय काही डाऊट नाही आयचा जर स्क्वेअर असेल तर इज इक्वल टू मायनस वन जर आयचा क्यूब असेल तर आय क्यूब म्हणजे आय स्क्वेअर इन टू आय इज इक्वल टू आय स्क्वेअर किती आहे मायनस वन इंटू आय तर आय क्यूब होऊन जातो मायनस आय आणि आय रेस टू जो फोर आहे तो होतो आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर मी दोन वेळेस लिहितो बघा हा आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर हा किती आहे मायनस वन इंटू मायनस वन इज इक्वल टू वन म्हणजे आय रेस टू फोर जिथे जिथे असेल तिथे व्हॅल्यू घेणार वन आय क्यूब असेल तिथे व्हॅल्यू घेणार मायनस आय आय स्क्वेअर असेल तिथे घेणार मायनस वन या पद्धतीने वरती आपण काय करू रिअरेंजमेंट करू आणि पुढचं इक्वेशन मांडवता इज इक्वल टू नेक्स्ट स्टेपमध्ये बघा आता काय होतं फोर इन ब्रॅकेट सांगितलं आयरेस टू फोर असेल त्याच्या जागी किती घेणार आहे वन म्हणजे हा झाला वनचा स्क्वेअर मायनस थ्री इन ब्रॅकेट हा झाला वनचा स्क्वेअर इन टू आय प्लस थ्री यामध्ये कुठलाही चेंज नाही डिवायडेड बाय थ्री इन ब्रॅकेट आयरेस टू पॉवर किती फोर म्हणजे हा घेतला वन त्याचा काय केला हा स्क्वेअर आणि आय क्यूब आय क्यूब म्हणजे काय हो मायनस आय इन टू मायनस आय पुढे कुठपर्यंत आलो होतो इथपर्यंत आलो होतो हा आय क्यूब म्हणजे मायनस आय मायनस मायनस फोर इन ब्रॅकेट आयरिस्ट टू फोर म्हणजे वन त्याचा काय घेतला स्क्वेअर आणि आय स्क्वेअर म्हणजे काय मायनस वन इन टू हे ब्रॅकेट म्हणजे टाकतो मायनस वन आणि हा मायनस टू अगदी केअरफुली सॉल्व करू आपण फोर वनचा स्क्वेअर किती वन इन टू फोर हा झाला फोर वनचा स्क्वेअर किती वन वन मायनस थ्री मायनस थ्री आय हे झालं मायनस थ्री आय आणि प्लस थ्री जैसा थ्री डिव्हायडेड बाय आता इथे आय वनचा स्क्वेअर वन वन इंटू थ्री थ्री मायनस थ्री आय हा झाला मायनस थ्री आय पुढे वनचा स्क्वेअर वन ठीक आहे वन इंटू फोर फोर मायनस फोर मायनस मायनस बिकम प्लस फोर हा झाला प्लस फोर आणि हा मायनस टू हा मायनस टू इथे फोर प्लस थ्री हा किती झाला सेवन मायनस थ्री आय डिव्हायडे बाय फोर मायनस टू म्हणजे किती टू मायनस थ्री आय याला ब्रॅकेटमध्ये करतो करतोय ज्यावेळेस न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर दोन्ही ठिकाणी जर तो आय आला ना अशा वेळेस तो जो डिनॉमिनेटर त्याचा काय घ्यावं लागतो कॉन्ज्युगेट त्याने काय करू मल्टिप्लाय अँड डिवाईड त्याला आपण म्हणतो रॅशनलायझेशन बघा पुढची स्टेप सेवन मायनस थ्री आय डिव्हायडे बाय टू मायनस थ्री आय या टू मायनस थ्री आय याचा जो कॉन्ज्युगेट आहे तो आहे टू प्लस थ्री आय हाला टू प्लस थ्री आय इज इक्वल टू आता मल्टिप्लाय करू सेवन इंटू टू की झाला तो फोर्टीन पुढे प्लस सेवन इंटू थ्री ट्वेंटी वन आय मायनस थ्री इंटू टू मायनस सिक्स आय आणि मायनस थ्री इंटू थ्री मायनस नाईन आय स्क्वेअर मायस नाईन आय स्क्वेअर डिव्हायडेड बाय इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे टू चा स्क्वेअर मायनस थ्री आय ब्रॅकेट चा स्क्वेअर इज इक्वल टू हा झाला फोर्टीन आता प्लस ट्वेंटी वन आय मायनस सिक्स आय एकवीस मधून पंधरा आय प्लस फिफ्टीन आय आय स्क्वेअर म्हणजे मायनस वन मायनस मायनस बिकम प्लस नाईन प्लस नाईन डिव्हायडेड बाय टूचा स्क्वेअर किती फोर थ्रीचा स्क्वेअर किती नाईन मायनस नाईन मायनस मायनस बिकम प्लस नाईन प्लस नाईन इज इक्वल टू फोर्टीन प्लस नाईन किती होतो तो ट्वेंटी थ्री प्लस फिफ्टीन आय डिव्हायडेड बाय फोर प्लस नाईन जर केलं ना हा होतो थर्टीन आता हा स्प्लिट करून लिहितो म्हणजे तुम्ही लिहू शकता ट्वेंटी थ्री डिवायडेड बाय थर्टीन प्लस फिफ्टीन डिवायडेड बाय थर्टीन आय हा जर स्टँडर्ड फॉर्म बरोबर जर कंपेअर केला तुम्ही तर ही व्हॅल्यू मिळते एची आणि ही व्हॅल्यू मिळते बीची ए प्लस बी आय अँसर लिहिणार देअर फोर ए इज इक्वल टू ते मिळालं ट्वेंटी थ्री बाय 13 एंड बी इज इक्वल टू फिफ्टीन बाय 13. ओके इतरसाइज एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर फोर हाई कंप्लीट थैंक यू